लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। डॉक्टर कराळ मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल सातपूर नाशिक या ठिकाणी डॉक्टर कराळ हॉस्पिटलचे उद्घाटन माजी संचालक वैद्यकीय शिक्षण महाराष्ट्र राज्य तथा पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या शुभ हस्ते शनिवारी दिनांक 8 एप्रिल रोजी संपन्न झाले। समोर बघा, समोर इकडे 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 बघा सर, सर समोर बघा, सर बघा सर। नमस्कार, मी डॉक्टर समीर आयरे, संचालक कराड मल्टी स्पेशलिटी अँड ॲक्सिडेंट हॉस्पिटल सातपूर। कराड मल्टी स्पेशलिटी अँड ॲक्सिडेंट हॉस्पिटल मागील 30 वर्षापासून अविरतपणे रुग्णांना सेवा देत होतं। एक सामाजिक बांधिलकी आणि माफक दरात ही सेवा देत असतानाच सर्व डॉक्टर्सच्या संकल्पनेतून आता हे हॉस्पिटल मल्टी स्पेशलिटी या स्वरूपात सगळ्यांसमोर सादर करत आहोत। या हॉस्पिटलमध्ये भविष्यात MD मेडिसिन, ऑर्थोपेडिक सर्जन, त्याचबरोबर गायनेकोलॉजिस्ट हे डॉक्टर OPD तसंच IPD उपलब्ध असणार आहेत। आपल्या हॉस्पिटलमध्ये 24 तास एक्सरे लॅब आणि मेडिकलची सुविधा देखील आपण इथे उपलब्ध केलेली आहे। आणि ही रुग्णांसाठीची जी काही बांधिलकी आहे यातूनच आपण भविष्यात देखील जे सामाजिक बांधिलकी जुन्या हॉस्पिटलने जपलेली होती ती जपण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी सर्व डॉक्टर्स हे अविरतपणे काम करण्याचा निर्धार करून आम्ही हे हॉस्पिटल आज सुरू करत आहोत। या हॉस्पिटलचं उद्घाटन पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या हस्ते होणार आहे आणि या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी नेते JP गावित तसंच ॲडव्होकेट जयंत जायभावे हे उपस्थित राहणार आहेत। नव्या रूपात आलेले हे हॉस्पिटल आणि आधुनिक सामुग्रीने सज्ज झालेलं हे हॉस्पिटल याचा लाभ सातपूर परिसर तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांनी घ्यावा हे आवाहन या निमित्ताने आम्ही सगळ्यांना करत आहोत। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत आंबोरे, मी नवीन संचालक मंडळात संचालक म्हणूनच काम पाहणार आहे। 24 तास आपल्याला कराड हॉस्पिटल सेवा देत होती आधी, पण जेवढ्या काही इमर्जन्सी केसेस आहेत ह्या आपल्याला सातपूरच्या बाहेर किंवा मोठ्या हॉस्पिटलला शिफ्ट करायची गरज पडायची, ज्याच्याने रुग्णाच्या खिशालाही बराच भार पडायचा। पण नवीन संचालक मंडळानुसार आपण कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत इथं, आणि सातपूरच्या जेवढे काही नागरिक आहे किंवा सातपूर बाहेरचे असतील त्यांना जेवढा फायदा करून देता येईल त्यांच्या आरोग्याशी निगडीत तेवढा आपण देण्याचा प्रयत्न करणार, आणि हेच आमच्या कराड हॉस्पिटलचं हे मेन एम आहे। नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत आंबोरे, मी नवीन संचालक मंडळात संचालक म्हणूनच काम पाहणार आहे। 24 तास आपल्याला कराड हॉस्पिटल सेवा देत होती आधी, पण जेवढ्या काही इमर्जन्सी केसेस आहेत ह्या आपल्याला सातपूरच्या बाहेर किंवा मोठ्या हॉस्पिटलला शिफ्ट करायची गरज पडायची, ज्याच्याने रुग्णाच्या खिशालाही बराच भार पडायचा। पण नवीन संचालक मंडळानुसार आपण कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत इथं, आणि सातपूरच्या जेवढे काही नागरिक आहे किंवा सातपूर बाहेरचे असतील त्यांना जेवढा फायदा करून देता येईल त्यांच्या आरोग्याशी निगडीत तेवढा आपण देण्याचा प्रयत्न करणार, आणि हेच आमच्या कराड हॉस्पिटलचं हे मेन एम आहे। नमस्कार, मी डॉक्टर संदीप पाटील, मी कराड सराफबरोबर मागच्या 2 वर्षापासून काम करत आहे आणि माझा अनुभव फारच चांगला होता। आता नवीन संचालक मंडळाबरोबर कराड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, त्यामध्ये अद्ययावत ICU सुविधा, क्रिटिकल केअर सुविधा आणि ट्रॉमा केअर सेंटर आपण सुरू करत आहोत। नवीन कन्सल्टंट पॅनल आणि स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेशालिस्ट आपल्या हॉस्पिटलला लाभणार आहेत, त्यामुळे अजूनच इथल्या लोकल नागरिकांचा सर्वांचा एक अजून त्याच्यातून फायदा होणार आहे। आणि एक नवीन आगळी वेगळी कॉन्सेप्ट समीर आहिरे सर आणि कराड सरांनी मांडली आणि ते सर्व कन्सल्टंट लोकांनाही पटली,
आणि सर्व मिळून आम्ही सुरुवात करतो आणि सर्वांनी याचा त्याबद्दल आपल्याला थोडा सहभाग घ्यावा आणि उत्स्फूर्त प्रतिसादही द्यावा हॉस्पिटलसाठी. नमस्कार. ओके. नमस्कार, माझं नाव डॉक्टर सुनील जाधव. मी जे आमचे संचालक आहे त्यांच्यापैकी एक आहे. तर या ठिकाणी आत्ता ज्या आपण मागच्या 30 वर्षामध्ये डॉक्टर कराड सर ज्या पद्धतीने हे हॉस्पिटल चालत होते तर त्याचं काही तत्त्व होते, काही मूल्य होते, तर त्या तत्त्वांना धरूनच म्हणजे रुग्णांना ज्या आपण विविध सेवा या निमित्ताने ॲड करणार आहोत किंवा ज्या ज्या सेवा यात देणार आहोत त्याच्यामध्ये स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ असतील किंवा अस्थिरोग तज्ज्ञ असतील जे किंवा मेडिसिनचे डॉक्टर्स असतील किंवा याशिवाय पण अलग अलग वेगवेगळे जेवढे ज्या प्रकारचे आपले कन्सल्टंट्स असतील ते या ठिकाणी येतील आणि हे पार्टनर्स पण आपण बघितले तर हे वेगवेगळ्या त्यांच्या एक विशेषतासह किंवा स्पेशालिटीसह इथे येत आहेत. त्या हे सगळे लोक इथे येत असताना आपण प्रयत्न हा करू की आपण एक लोकशाही पद्धतीचा वापर करून सर्व निर्णय प्रक्रिया होईल आणि जे मी मगाशी उल्लेख केला त्या पद्धतीने आपलं जे मूल्य आहे हे मूल्य जपून याला खूप लांब वेळेपर्यंत ज्याला आपण सस्टेनेबिलिटी म्हणतो हे कशी आपण याची निश्चित करू आणि याला पुढे आपल्या सेवेसाठी अविरत कसं सुरू करू यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. धन्यवाद. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री तात्याराव लहाने, बार काउन्सिल ऑफ इंडिया सदस्य ॲडव्होकेट जयंत जायभावे, जे पी गावित अमित कराड, माजी नगरसेवक सलीम मामा शेख, डॉक्टर डी एल कराड व सुधा कराड, शालिनी कराड हॉस्पिटलचे सर्व संचालक तसेच निमंत्रित पाहुणे आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.